आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळे येथे श्री ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सोहळा येत्या 6 जून ते 12 जून अखेर होणार विविध कार्यक्रम. शिरोळे येथे येत्या 6 जून ते 12 जून अखेर श्री ज्ञानेश्वर महाराज पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आल्याची माहिती नीलकंठ उर्फ पिंटू फल्ले आणि हरिभक्त पारायण दिनकर पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. शिरोळे येथील केंद्र शाळा आवारात हा हरिनाम सप्ताह संपन्न होणार आहे. या सप्ताहात दररोज सकाळी 6 वाजता विनापूजन, 7 वाजता ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी भोजन, 1 ते 4 महिला भजन, दुपारी 4 ते 5 गाथा भजन, सायंकाळी 6 ते 7 प्रवचन, कीर्तन, जागर यासह विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत. 6 जून रोजी हरिभक्त पारायण रावसाहेब कलिरे सांगलवाडी यांचे प्रवचनाने सप्ताहाची सुरुवात होणार असून हरिभक्त पारायण काका दिल्लीवली पंढरपूर, प्रल्हाद पाटील कौलापूर, हरिभक्त पारायण दिगंबर सुतार कोयनानगर, लक्ष्मण शास्त्री सांगली, वैभव पांडुरंग पाटील कापूसखेड यांची प्रवचने होणार आहेत. तर जनाबाई महिला मंडळ कुटवाड, श्री दत्त भजनी मंडळ कुरुंदवाड, ज्ञानेश्वर महिला भजनी मंडळ, विठ्ठल महिला भजनी मंडळ, भजनी मंडळ शाहूनगर जयसिंगपूर, गुरुमाऊली भजनी मंडळ कुरुंदवाड, तसेच बाळासोमुळे सांगलवाडी, सुधाकर सिंदूर, विठ्ठलदादा वास्कर महाराज पंढरपूर, भगवंत चव्हाण मालिका एकनाथ पंढरपूर, प्रभू राजपूत, शिवराम पवार यांचे कीर्तन होणार आहे. तसेच खटाव भजनी मंडळ खटाव, संप्रतीक जागर गणेश भजनी मंडळ, ज्ञानेश्वर बंडगर हनुमान भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 12 जून रोजी ज्ञानेश्वर गणपती गुरुवर्य चैतन्य महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. हा सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वारकरी संप्रदाय गावातील तरुण मंडळ यांनी परिश्रम घेत आहेत. तर भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे. शिरोळ गावामध्ये 6 जून 2018 पासून 12 जून 2018 पर्यंत अखंड ज्ञानेश्वरी पारायणाने अखंड हरिनाम सप्ताह वास्कर महाराजांच्या अध्यक्षतेखाली आणि वास्कर सांप्रदायिक भक्त मंडळी वारकरी शिरोळ आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतल्या या सगळ्यांच्या ग्रामस्थ या सगळ्यांच्या माध्यमातून शिरोळमध्ये केंद्रशाळेच्या भव्य पटांगणावरती हा ज्ञानेश्वरी पारायणाचा सोहळा संपन्न होत आहे. यामध्ये दररोज 100 वारकरी ज्ञानेश्वरी पारायणाला बसतील वाचनासाठी अशा प्रकारचं नियोजन आहे. गुरुवर्य वास्कर महाराज जवळजवळ 4 वास्कर महाराजांची कीर्तनं आणि त्याचबरोबर पंढरपुरातल्या इतर वास्कर संप्रदायाच्या फडावरती असलेले जुने अशा प्रकारचे प्रवचनकार आणि कीर्तनकार यांच्या कीर्तनाचा आणि प्रवचनाचा लाभ या निमित्तानं शिरोळ आणि पंचक्रोशीतल्या सगळ्या भक्तांना मिळणार आहे. पहाटे 4 पासून काकड आरती, त्याच्यानंतर वाचन ज्ञानेश्वरी पारायणाचं वाचन 11:30 त्याच्यानंतर भोजनाचा कार्यक्रम आहे. त्याचबरोबर लगेच महिला मंडळांचा भजनाचा कार्यक्रम आहे. दुपारी गाथा भजन आहे. 5 ते 6 प्रवचनाचा कार्यक्रम आहे. त्यानंतर 7 ते 9 परत भोजन असणार आहे आणि 9 ते 11 कीर्तनाचा सोहळा आहे. त्याच्यानंतर रात्री जागराचं भजन आहे. अशा प्रकारे विना 7 दिवस उभारणार असणार आहे आणि अखंड हरिनामाचा गजर ह्या निर्णया कार्यक्रमाच्या माध्यमातून शिरोळ आणि पंचक्रोशीतल्या सगळ्या वारकऱ्यांना हा अनुभवता येणार आहे. त्याचबरोबर शेवटच्या दिवशी दिंडी असणार आहे. माऊलींच्या दिंडीतील अश्व हे या पालखी सोहळ्याचं मुख्य आकर्षण असणार आहे. ह्या रिंगण सोहळ्यामध्ये सुद्धा आळंदीचे वारकरी सहभागी होणार आहेत. अशा प्रकारे भव्यदिव्य अशा प्रकारचा हा ज्ञानेश्वरी पारायणाचा असा सोहळा शिरोळ गावामध्ये संपन्न होणार आहे.